शुभारंभ पालखीच्या रूपातून होत आहे. या ठिकाणी अतिशय उत्साही वातावरण आहे आणि दरवर्षीप्रमाणेच या मोठी यात्रा भरणार आहे. या 31 तारीख ते 9 तारखेपर्यंत 9 जानेवारीपर्यंत यात्रा चालणार आहे आणि महत्त्वाचा दिवस 4 जानेवारी हा रथोत्सवाचा दिवस आहे. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कबड्डी असो, हॉलीबॉल असो, कुस्ती असो, युवा प्रदर्शन असो, युवा महोत्सव असो किंवा कृषी प्रदर्शन असो, हे चांगले प्रकारचे कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याच पद्धतीनं खिलार जनावरांचा सुद्धा या ठिकाणी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भरवलं जातं आणि जे काही या ठिकाणी रक्कम जमा होते ते सामाजिक उपक्रमासाठी सेवागिरी महाराजांची जी शिकवण आहे त्या पद्धतीनं त्या रथाच्या रकमेवरचा विनियोग केला जातो. आज सेवागिरी उत्सवनिमित्त आज जेवढा हा कार्यक्रम असतो आज 10 दिनांक 30 तारखेपासून 9 तारखेपर्यंत 9/1/19 सेवागिरी महाराजांचा उत्सव असतो. मुख्य दिवस 4/1/19 रोजी आहे. त्या दिवशी शिवाजी महाराजांचे रथ मिरवणूक असते. रथ मिरवणुकीनिमित्त भाविक महाराष्ट्रातून 4 ते 5 लाख भाविक येत असतात आणि गर्दी वगैरे असते. गर्भवती असतात त्यामुळे कायदा होतात म्हणून बंदोबस्त योग्य लावलेला आहे. पाटील पोलीस पंकज पाटील मार्गदर्शनाखाली झेंड्याचा पहिला दिवस असतो. झेंडा ही पहिली यात्रा सुरू.